ठाकरे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनी धुळे येथे राज्याचे महसूल ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याचे महसूल ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी धुळे येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डी गंगाधरन, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, अतुल सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शुभारंभ प्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा आस्वादही घेतला आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पाहूया ते काय म्हणाले. आता याच्यानंतर हे खाल्ल्यानंतर त्यांना विशेष निमंत्रण देतो का त्यांनी धुळेला यावं आणि आम्ही जे शिवभोजनाची सुरुवात केली त्याचा स्वाद घ्यावा. त्यावेळेस त्यांना मनाला शांती वाटल का शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी जे घोषणा करतात उद्धवजीची बोली आणि बंदूकची गोळी सारखी असते. ज्यावेळेस मी या जेवणासाठी देवेंद्रजीला निमंत्रण करून देऊ लागलो त्यावेळेस आपल्या घरामध्ये जे जेवण बनतो त्याच्यापेक्षा हा चांगला आहे. एकूणच शेतकरी आणि सामान्य माणसाला चिंतामुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला असून 10 रुपयात शिवभोजन हा त्याचाच एक भाग असल्याचं नामदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, वृत्तदर्शन.